अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोद्री येथील विठ्ठल मंदिरात असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। मंदिराचे सेवेकरी समाधान जनार्दन पाटील हे सकाळी मंदिरात आले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला। सदर चोरी संदर्भात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कलम 454, 457 आणि 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच पुढील तपास पहूर पोलीस करत आहेत। सकाळी आमचा म्हणजे पंच कमिटीचा सचिव समाधान जनार्दन पाटील हा सकाळी 5:30 मंदिर उघडून देवाची सेवा करण्यासाठी येत असतो। त्यावेळेस तो जेव्हा त्याने मेन गेट उघडले आणि गाभाऱ्याचा दरवाजा पाहिला तर त्याला गज तुटलेले दिसले। ते गज तुटलेले असल्यामुळे त्याला लगेच शंका गेली की इथे काहीतरी झालेलं आहे। मग त्याने मध्ये बघितलं तर त्याला दानपेटी उचलून गेलेली आढळली आणि त्याने लगेच आम्हाला सर्व पंचवाडीला फोन केलाय आणि त्यात त्याने आम्हाला सांगितलं सर्वांना की असं असं झालं। आम्ही लगेच इथे आलो, मंदिरात आलो आणि आम्ही पाहणी केल्यावर आम्हाला हा सर्व वृत्तांत दिसला। मी बोलू ग्रामस्थ विजय भागवत पाटील, मंदिर सभासद आमच्या इथे आम्ही रात्री 10 रोज मंदिर बंद करतो आणि वाट आरोपल्यानंतर आम्ही घरी गेल्यावर सकाळी आमचे सचिव समाधान जनार्दन पाटील हे मंदिरात सकाळी 5:30 आले। त्यावेळेस त्यांनी मंदिराचं मुख्यद्वार ओपन केलं। त्यांनी बघितलं मुख्यद्वार ओपन केल्यावर मंदिराच्या गाभाऱ्याची आसारी बाहेरच्या दरवाज्याच्या आसारीची गज वाकवलेले होते। नंतर त्यांनी ते लक्षात येताच मंदिराचं फुलं फोडलं आणि मधली त्याला दानपेटी दिसली नाही। नंतर त्याने सर्व मंडळाला फोन लावले, घटनास्थळी बोलवलं, सर्वांनी पाहणी केली। पाहणी करून आणि त्या सर्व घटनेची इथं बातमी पत्त्यावर आउटपोस्टला दिली, त्याची फिर्याद नोंदवली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।